नमस्कार, मी सुरभी पैठणकर. नवनीत क्रिएशन्स प्रस्तुत भाग्यगाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अंक कसे आपले भाग्य बदलतात हे आज आपण पाहणार आहोत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र आणि ग्राफोलॉजी म्हणजेच हस्ताक्षरशास्त्र. या विषयावर चर्चा करायला आणि तसेच आपले मार्गदर्शन करायला आले आहेत प्रख्यात न्यूमरोलॉजिस्ट आणि ग्राफोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर आपण डॉक्टर नवनीत मानधनी यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर नवनीत मानधनी हे प्रख्यात अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र तज्ञ आहेत. तसेच यांनी 20,000 अधिक लोकांचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर 1 कोटी ते 2,000 कोटीची उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी 1,000 यशस्वी लोगो देखील तयार केलेले आहेत. नवनीत सरांचे अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्रासोबतच त्यांचं ज्योतिषशास्त्र, रमल ज्योतिषविद्या, वैदिक नाडी, वास्तुशास्त्र, लाल किताब याच्यावर देखील त्यांचा बराच अभ्यास आहे. चला तर मग या कार्यक्रमाची लगेचच आपण सुरुवात करणार आहोत सर. आणि पहिला प्रश्न काही असा आहे सर, सध्या मोबाईल नंबरची न्यूमरोलॉजी हा खूप ट्रेंडिंग विषय झालेला आहे, सो त्याबद्दल काय सांगताल सर? ॲक्च्युअलमध्ये आजच्या डेटमध्ये आपला सगळा व्यवसाय हा मोबाईलवर येऊन टिकलेला आहे. मग तो व्हॉट्सॲप असेल किंवा कोणत्या होर्डिंगवर असेल, काही असेल, ऑनलाईन बिझनेस फार वाढलेला आहे. बरोबर. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर फार चांगला असायला पाहिजे. सगळ्यात पहिले हे क्लिअर करतो की फार चांगला म्हणजे VIP नंबर होत नाही. ओके. फार चांगला म्हणजे त्या मोबाईल नंबरमध्ये येणारे 10 डिजिट ते कसे असावेत, त्यांचं सिंक्रनायझेशन तुमच्या डेट ऑफ बर्थशी कसा असावा. आणि सेकंडली म्हणजे त्या मोबाईलमध्ये त्या नंबरची टोटल तर महत्त्वाची आहेत, पण तुम्ही ज्या व्यवसायासाठी तो नंबर वापरणार आहात, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, तर तुमच्या अपेक्षेनुसार त्याचे नंबर्स आहेत का. तुम्ही बऱ्याचशा वेळेस बघता की एखाद्याचा फोन आला की आपल्याला असं वाटतं कधी कधी ठेवतो फोन, किंवा एखाद्याचा फोन आला की तुम्ही कट करता, आणि एखाद्याचा फोन आला की तुम्ही तासन तास बोलता त्याच्याशी, आणि एखादा नंबर तुमचा असा असतो की ज्यावर नेहमी कंप्लेन्स वगैरे असेच येतात, आणि एखादा नंबर असा असतो की कधी कधी त्यावर तुम्हाला चांगले बिझनेस ऑर्डर्स मिळतात. तर या सगळ्यांचा जवळजवळ 10,000 अधिक मोबाईल नंबरचा अभ्यास केल्यानंतर काही कन्क्लुजन काढलेले आहेत. याबद्दल भारतात हजारो क्लासेस, हजारो लोकांचे हजारो मत आहेत. प्रॅक्टिकल बेस काय असावा, कारण मी जो एकदा मोबाईल नंबर सांगेल तो परत परत आपल्याला मोबाईल नंबर बदलणं फार अवघड आहे. बरोबर. आपण जास्त नंबर बदलले तर लोक म्हणणार बाबा काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहे का, ते पण आहे. तर एक चांगला नंबर तुमचा आहे का नाही, किंवा एक्झिस्टिंग नंबर वर्षानुवर्ष वापरतात त्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी एखादा ॲडिशनल नंबर घेता येईल का, त्यावर आपण बोलूया. आणि मोबाईल न्यूमरोलॉजी फार इंटरेस्टिंग आहे. नॉट ओनली मोबाईल, तुमचा लँडलाईन नंबर पण त्याच्याशी कनेक्टेड आहे, गाडीचा नंबर हे पण आहे, त्यावर आपण बोलणार. ती आहे मोबाईल न्यूमरोलॉजी. आता जर आता नवीन नंबर जर एखाद्याला घ्यायचा असेल तर तो कसा चूज केला पाहिजे, सो त्यावर काही सांगू शकताल का? नक्की सांगेल. सगळ्यात पहिले हे बघितलं जातं की तुमचा मुलांक कोणता आहे. म्हणजे समजा मी 5 तारखेला जन्मलो तर माझा मुलांक 5 आहे, किंवा मी 18 तारखेला जन्मलो तर मुलांक 9 आहे, 28 जन्मलो तर 2+8=10, 1+0=1 आहे. तर त्या मुलांकशी फ्रेंडली नंबर घ्यायचा असतो सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरा, त्या नंबर सगळ्या 10 डिजिटची पण टोटल केली जाते, आणि सगळ्यात महत्वाचे असतात शेवटचे 4 डिजिट. आणि त्या 4 डिजिटवरच सगळा खेळ आहे. बऱ्याचशा जणांचे हजारो मत आहेत याबद्दल. माझा एक प्रामाणिक अप्रोच असा आहे की जगात भारत असा देश आहे तिथं 10 डिजिट आहेत, परंतु US, UK इथे बऱ्याचशा अशा कंट्री आहेत की ज्यामध्ये नंबर तुमच्या हातात नसतात. पहिले 5 डिजिट त्या त्या रिजनचे कोड असतात, बाकी काही असतात. तर आणि काही असे लहान लहान आयलंड आहेत की जिथे नंबर 4 डिजिटच आहेत. पण मिनिमम नंबर जो आहे 4 डिजिट, त्यानुसार काही की त्या गोष्टी असतात, आणि त्याचा आपण पूर्णपणे उपयोग करत असतो. तर आता तुम्ही सांगितलं की आपल्या मुलांकाला जो लकी नंबर ठरेल तसा आपला मोबाईल नंबर असायला हवा, किंवा शेवटचे काही अंक त्याचे असावेत. तर मुलांकाला सूट होणारा किंवा लकी ठरणारा नंबर टोटल आली पाहिजे का मुलांक सुद्धा असू शकतो? दोन्ही गोष्टी आहेत, परंतु मेनली टोटल बघितली जाते. त्यात मग फार डीप सायन्स आहे, कारण माझ्या तो प्रोफेशनचा भाग आहे. परंतु एक फार बेसिक सांगायला गेलं की समजा आता तुमची डेट ऑफ बर्थ 3 आहे, 3,
तर 3 तारखेला अपोजिट नंबर 6 असतो. ओके. तर तो 6 असू नये. मग त्याचा 6 वर कुठं तो यायला नाही पाहिजे. 7व्या नंबरवर म्हणजे शेवटचे 4 डिजिटवर मी बोलतोय ते बघायला पाहिजे. टोटल 24 होऊ नये. या बऱ्याचशा गोष्टी त्यात आपल्याला बघाव्या लागतात. तर मुलांचा फ्रेंडली नंबर, सगळ्यात पहिले प्रेक्षक मुलांक भाग्यांक आम्ही काय बोलतोय ते सांगतो. माझा एक चॅनल आहे नवनीत क्रिएशन म्हणून, त्यावर तुम्ही जा. तुम्हाला मुलांक कसा काढायचा मी सांगितलेलं आहे. तर तुमचे लकी अनलकी नंबरचा प्रत्येकाचा 10-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही सगळे बघू शकतात. आणि त्यानुसार तुम्ही तुमचा मुलांक काढून, त्याचे लकी नंबर्स काढून, मग तुम्ही मोबाईलवर काम करू शकता. आणि शेवटी नाहीच जमलं तर मी आहेच तुम्हाला मदत करण्यासाठी. नक्की सर, सरांची गप्पा होत राहणार आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या शेवटी नवनीत सर धनसमृद्धीसाठी एक उपाय देणार आहेत. तर कुठेही जायचं नाही आहे. चला तर सर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. कोणताही मोबाईल नंबर किंवा गाडी नंबर किंवा फ्लॅट नंबर याचा जन्मतारखेशी काय संबंध असतो हे प्रेक्षकांना कळालं तर खूप चांगलं होईल. सगळ्यात पहिले मगाशी जो मी उत्तर दिला की प्रत्येक नंबरचे फ्रेंडली आणि अनफ्रेंडली नंबर असतात, म्हणजे 3 कॅटेगरी असते. की समजा नंबर 1 आहे, तर नंबर 1चा सगळ्यात फ्रेंडली नंबर 9 आहे, 1 स्वतः आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. अनफ्रेंडली नंबर 8 आहेत आणि काही न्यूट्रल नंबर आहेत, राहिलेले नंबर न्यूट्रल आहेत. तर तसं प्रत्येक नंबरचा लकी अनलकी नंबर असतो. तर तुमच्या मोबाईल नंबरची टोटल त्यावर जायला पाहिजे, दॅट इज नंबर 1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आता मॅडम आपण तुमचाच एक्झाम्पल घेऊया. प्रेक्षकांना आम्ही नक्कीच मॅमचा पूर्ण नंबर नाही देणार, पण तुमच्या डेट ऑफ बर्थचा पहिला नंबर काय आहे? डेट ऑफ बर्थचा पहिला नंबर म्हणजे मुलांक 3 आहे. राईट, 30 आहे. 30 म्हणजे 3+0=3. हो. आता तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 डिजिट सांगा तुम्ही. 5567. आता 5567 हे शेवटचे 4 डिजिट आहे. हो. तर आता याचा मिनिंग असा होतो की जो 5th नंबर आहे, म्हणजे जो 7व्या स्थानी 5 नंबर आहे, हो, तर तो बुधाचा नंबर आहे. तर तो तुमच्याकडून लोकांना कम्युनिकेशन फार चांगलं होतं. Okay. तुम्ही गोष्टी बॅलन्स करायचा प्रयत्न करतात. अँड युअर अप्रोच इज ऑलवेज पॉझिटिव्ह टुवर्ड्स द थिंग. म्हणजे हा फार चांगला नंबर आहे, म्हणजे 7व्या स्थानी 5 असणं. परंतु लास्ट डिजिट जो आहे, दॅट इज नंबर 7. मग हा जो 7 नंबर आहे तो केतूचा नंबर आहे. केतू नंबर हा बॅलन्स नसतो. मग तुम्हाला जो समोरचा व्यक्ती कॉल करतो तो नेहमीच तुम्हाला इनपुट देईल असं नाहीत. ही लोक आश्वासन देऊन निघून जाणारे असतील. गोष्टी मोठमोठ्या करतील, बट इट इज नॉट गोइंग टू कन्वर्ट. तर मग हा 7 नंबर तुम्ही ज्या व्यवसायात आहात, समजा तुम्ही ज्योतिष असला असता तर तो अकल्टचा नंबर, इट इज व्हेरी गुड. पण तुम्ही त्या व्यवसायात नाही आहे, तुम्ही ज्या पण व्यवसायात असाल तर त्याला तो सूट होईल का नाही हे बघावं लागतं. हे तर झाला 7वा आणि 10वा नंबर. मग त्यातले जे पुढचे 2 नंबर आहेत ते पण फार महत्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही 5567 म्हटलात, दॅट इज नंबर 5 जो 8व्या नंबरवर नंबर 5 आहे, तो सांगतो की तुमच्या डोक्यात काय चालू आहे, म्हणजे तुमच्या इमोशनल फिलिंग. तर तुमच्या इमोशनल फिलिंग अशा असतात बोलताना की गोष्टी बॅलन्स करा, पूर्ण माहिती द्या, कम्युनिकेशन चांगला व्हायला पाहिजे, समोरच्याला समजायला पाहिजे. पण त्याचा नंबर 6 आहे, तर तो काय करतो, त्याच्या डोक्यात समजा तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड कराल किंवा तुम्ही जो प्रॉडक्ट विकाल, तर तो त्यात निगोशिएट करण्याच्या मार्गात राहील समोरचा व्यक्ती. ऍट द सेम टाइम तुम्हाला लेडीजचे फोन, म्हणजे लेडीज इमोशनचे किंवा इमोशनल फोन जास्त येत असतील, प्रॅक्टिकल कमी येत असतील. म्हणजे पीपल वॉन्ट्स, म्हणजे जो समोरचा व्यक्ती आहे तो इमोशनमध्ये जास्त बोलणारा असेल. तर असा प्रत्येक नंबरची टोटल, परत यांची टोटल येते तुमची 23. दॅट इज व्हेरी गुड. 5 येते, 5567ची टोटल 23. तर तो तुमच्यासाठी चांगला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवसायानुसार शेवटचे 4 डिजिट ठरवायचे असतात. हे तुमच्या नंबरबद्दल बोलायचं झालं तर लास्ट डिजिट चुकलेला आहे, तर तो जर का आपण प्रॉपर केला तर यू विल फील दॅट की अरे वा, आपल्या याच्यात नंबर्स फार चांगले. ज्या दिवशी तुम्ही तो नंबर सुरू कराल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉलचा फ्लो वगैरे सुरू होतो. तसंच जर गाडी नंबरच्या बाबतीत बोललं तर गाडी नंबर पूर्ण बघायचा असतो मॅम. म्हणजे MH12, त्यानंतर सिरीज जी चालू आहे, समजा माझ्या गाडीचा नंबर VW आहे, नंतर त्याच्या पुढचे 4 नंबर याची टोटल करायची असते. आणि ती तुमच्या मुलांशी फ्रेंडली पाहिजे. त्यामध्ये परत 4-8चा प्रमाण जास्त येऊ नये, कारण ते गाडी गॅरेजमध्ये जास्त जाते, प्रॉब्लेम देते, ऍक्सिडेंट होतात. तर तुम्ही गाडी एकदाच घेणार आहे आयुष्यात, मोबाईल एकदाच घेणार आहात, फ्लॅट एकदाच घेणार आहात. तर या सगळ्यांना सिंक्रनाइज जर केलं आयुष्यात, फार थोडा खर्च आहे, म्हणजे माझी कन्सल्टन्सी फीस काही लाखात नाही आहे, परंतु यामुळे काही की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी होणार आहेत, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल.
आणि मी बऱ्याचशा वेळेस असं सांगतो की नशीब बघायला पण नशीब लागतं. तुम्ही हा कार्यक्रम एवढ्या रात्री बघतायत किंवा यावेळेस बघतायत, तर मे बी त्या परमेश्वराने तुमचं आज काहीतरी बदलणं ठरवलं असेल म्हणून तुम्ही हे बघत असाल. बरोबर, अगदी छान सांगितलं सर. सर, अत्यंत खरी माहिती तुम्ही दिलेली आहे. जेव्हापासून मी हा नंबर घेतलेला आहे काही असंच मी अनुभव करत आहे. तर मला खात्री आहे की बऱ्याचशा प्रेक्षकांनासुद्धा प्रश्न पडला असणार आहे की तुमच्याशी कन्सल्ट जर करायचं असेल, त्यांचा नंबर किंवा गाडी नंबर असो किंवा घर नंबर असो, तर कसा ती प्रोसिजर काय असेल आणि त्याबद्दल काय सांगताय? काहीच नाही, आपल्याला कन्सल्ट करण्यासाठी मी पुण्यात मुंबईत असतो, पण तुम्हाला तिथं प्रत्यक्ष यायची गरज नाही आहे. डायरेक्टली जो हा नंबर दिसतोय त्यावर कॉल करू शकता, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर. तो कॉल केल्यानंतर तुमचं पूर्ण नाव, तुमची डेट ऑफ बर्थ आणि सिग्नेचर लागते, आणि आपण फक्त मोबाईल नंबरच त्यांना देणार नाही तर त्यांच्या नावात करेक्शन असेल ते सांगणार. प्रत्येक नंबरमध्ये मिसिंग नंबर असतात, त्यांचे उपाय आपण त्यांना सांगणार आणि एक चांगला मोबाईल नंबर आपण त्यांना तयार करून देऊ. मग तो अवेलेबल त्यांनी बघावा, त्या चॉईसमध्ये आपण तो घेऊ शकतो. आणि हे फार खर्चिक नंबर नसतात, VIP नंबर वगैरे गरज नसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कन्सल्टन्सीची फीस असते, फार रिझनेबल आहे. काही म्हणजे फार रिझनेबल अशी फीस आहे. ती पे केल्यानंतर 3 ते 5 दिवसात सगळा रिपोर्ट तयार होतो, तुम्हाला तो पहिले पाठवला जातो वाचण्यासाठी, आणि मग मी तुम्हाला फोन करतो आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगतो. बरोबर. अशा प्रकारे कन्सल्टन्सी मोबाईलची होते. आणि आपला जो पुढचा विषय येणार आहे लोगोबद्दल, त्याबद्दल पण आपल्याला कंपनीची सगळी प्रोफाईल, त्यानंतर डायरेक्टर्सचे डेट ऑफ बर्थ वगैरे लागतात, व्यवसाय कोणताही असेल, आणि मग त्याची पण फार चांगली टेक्निकल सुंदर डिझाईन कॉर्पोरेट सगळं आपण करून देतो. ओके. सो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही सरांशी संपर्क करू शकता. यापुढे आपण लोगोबद्दल चर्चा करणार आहोत. सरांनी 1000 अधिक यशस्वी लोगो केलेले आहेत, तर लोगो म्हणजे नक्की काय आणि त्याचा कसा वापर होतो हे आपण सरांना विचारणार आहोत. सर, त्याबद्दल काय सांगताल? ॲक्च्युअलमध्ये व्यावसायिक कोणती मोठी संस्था आपण तयार करताना, इवन सेलिब्रिटीजच्या नावाचे पण लोगो असतात आजकाल. माझे बरेचसे सेलिब्रिटी क्लाइंट पण आहेत, त्यांचा मी लोगो बघून त्यांना सांगितलं आहे, किंवा मूवीचं नाव बघून पण मी सांगतो की तो जसा झाला आहे ती मूवी हिट जाणार आहे का नाही. मागे एका फार हिट मराठी मूवीबद्दल असा प्रेडिक्शन केला होता. 2-3 मराठी मूवीची नावं पण मी बनवलेली आहे. दॅट इज पार्ट ऑफ लोगो. आता मेनली जो आहे की लोगोमध्ये, लोगो म्हणजे काय, व्यवसायाचा प्रतिबिंब, म्हणजे तुमची जी मेंटॅलिटी आहे त्या व्यवसायाला चालवण्याची ती तुमच्या लोगोमध्ये दिसते. म्हणजे एक सिम्पल एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आपण जिओ नाव बघतोय, जिओ मोबाईल सगळ्यांना माहिती आहे. तर तो नाव कुठून जन्माला आला की ते ज्यावेळेस त्यांची म्हणजे हायर लेवलला सगळी चर्चा चालू होती की आपण आपल्या कंपनीला नाव काय द्यायचं, तर रिलायन्सची अशी मेंटॅलिटी होती की आपण ऑइलमधून एवढे मोठे झालो, ऑइल बिझनेसमधून, आणि ऑइलची मिरर इमेज ही जिओ आहे, आणि त्याच्याने तो नाव तयार झाला. तर ही तर झाली एक त्यांचा बायलक तो नाव तयार झाल्याची स्टोरी. पण तुम्ही जर नीट बघितला तर त्याचा जेव्हा रिलायन्स मार्केटमध्ये आला त्यावेळेस रेड अँड व्हाईट कलरचा त्यांनी कॉम्बिनेशन दिला होता, म्हणजे ते अग्रेसिव्हली त्यांनी मार्केटिंग केली. आणि आता दे आर द वन ऑफ द कीन प्लेअर, आणि आता ते टेक्निकली स्ट्रॉंग होत चालले, आता ब्ल्यू आणि व्हाईट आहे. तर असा प्रत्येक लोगोचा कलर या बिझनेसची मेंटॅलिटी सांगत असतो. त्याचे फॉन्ट फार महत्त्वाचे असतात. आणि तुम्ही या व्यवसायात असो किंवा नसो, तुमचा लोगो आयुष्यभर राहणार आहे. तर लोगो म्हणजे तुमचा खरा व्यवसाय काय आहे, तुमची मेंटॅलिटी काय, तो सांगतो. अत्यंत चांगलं असं उदाहरण दिलेलं आहे जिओचं. सर्वांनी कलर्सही पाहिले असतील. सर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. सर, तुम्ही सांगताय की 1000 अधिक लोगो, यशस्वी लोगो आपण केलेले आहेत आणि तेही खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी. कारण लोगो ही एक अशी गोष्ट आहे जी व्यवसायाची आयडियोलॉजी समजवते आणि हे शक्यतो आपण ग्राफिक डिझायनरकडून करून घेतो. सो मग ते तुमच्याद्वारे कसं शक्य आहे किंवा त्याबद्दल काय सांगू शकता? ॲक्च्युअलमध्ये हा फार एकदम करेक्ट प्रश्न आहे की बनवणारा तो डिझायनर आणि त्याची मेंटॅलिटीने त्याने बनवलं, पण त्यात व्यवसायाची मेंटॅलिटी कशी कळते? तर हिअर कम द सबकॉशियस माइंड. समजा मी डिझायनर आहे, मी तुम्हाला 5 डिझाईन बनवून दिल्यात तुमच्या सगळ्या डिटेलवरून, मला जे काही माझं शास्त्र सांगतं त्या बेसिस. तुम्ही तीच डिझाईन सिलेक्ट करता जी तुमची आयडियोलॉजी आहे आणि ऑटोमॅटिकली त्या व्यवसायाचा प्रतिबिंब लोगोमध्ये येतो. अशा असंख्य गोष्टी आहे. म्हणजे आपण से फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्डचा एम बघितला, एक साधा एक्झाम्पल देतो. तुम्ही कोणत्याही पाणीपुरीचा ठेल्यावाल्याकडे गेलात रस्त्यावरचा,
तुम्ही त्याचा बोर्ड ऑब्झर्व करा, तो लाल कलरमध्ये असतो, लाल कलरवर पांढऱ्या अक्षराने लिहिलेलं असतं. मग लाल कलर कशाचा आहे, त्याला काय दुसरा कलर मिळत नाही का, काळ्यावर पांढरा का लिहित नाही तो? तर त्याचा लॉजिक आहे, त्याची आयडियोलॉजी काय सांगते, लाल कलर असतो वासनेचा. आणि खाणं कशाशी रिलेटेड आहे, इंद्रियांशी रिलेटेड आहे. म्हणजे माणसाला तो बोर्ड बघताच त्याला अशी इच्छा होते की क्रेविंग तयार होते की मी खायला पाहिजे. मग त्याने तो लाल कलर का सिलेक्ट केला, कारण ऑटोमॅटिकली त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे की कस्टमरने जाता जाता माझा बोर्ड बघा आणि माझ्याकडे यावा. तर एवढा लहान पाणीपुरीवाल्याचा बोर्ड पण आपल्याला एवढं सांगत असेल, तर आपण मोठ्या प्रमाणात बघितलं, झोमॅटो आहे रेड अँड व्हाईट, मेक माय ट्रिपचा लोगो बघितला तुम्ही रेड अँड व्हाईट आहे, नंतर बरेचसे असे आहेत म्हणजे स्विगीचा ऑरेंज अँड व्हाईट आहे. तर हे जेवढे वासनेशी रिलेटेड असतात, म्हणजे जिथं माणसाला काही की अट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला, म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ किंवा तुमचा डेली प्रॉडक्ट असेल, तर ह्या सगळ्यांचे लोगो रेड अँड व्हाईट असतात. काहीतरी साम्यता असेल ना त्यात, तर असा सबकॉन्शियस नाही. म्हणजे आम्ही तो व्यवसाय बघतो कोणत्या गोष्टीचा आहे. किंवा तुम्ही ॲपलचा लोगो बघितला, तर ॲपल इज युनिक, मग युनिक गोष्टी ब्लॅक कलरमध्ये येतात. ॲपल इज लक्झरी, लक्झरी ब्लॅक कलरमध्ये येतात. तर अशा प्रकारे तो व्यक्ती त्याच्या मेंटॅलिटीनेच तो लोगो सिलेक्ट करत असतो. आणि तो तुमच्या व्यवसायाची मेंटॅलिटी जर मॅच झाली, तर ऑटोमॅटिकली त्या व्यवसायाची ग्रोथ होते. अगदी बरोबर सर. सर आता लोगो बद्दल आपण बोललो, पण आता लोगो सोबतच आपण व्हिजिटिंग कार्ड सुद्धा देतो आपल्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी किंवा आपली माहिती देण्यासाठी. सो त्यावरून आपल्या व्यवसायाची माहिती कळते का किंवा काही कळू शकतं का? सगळ्यात पहिले मागच्या प्रश्नाचा आणखी एक पार्ट राहिला की हे जे काही मी लोगो बनवलेले आहेत, ते बनवत असताना आम्ही काय करतो की कंपनीचा ब्रीफिंग घेतल्यानंतर त्या अगोदर माझा जो अभ्यास झालेला आहे, मी 15,000 फेल्युअर व्यवसायाचा अभ्यास केला, स्टार्टअप सगळे, आणि त्यामध्ये मला 10 कॉमन गोष्टी सापडल्यात. त्या 10 गोष्टी जर आपण नाही केल्यात कोणत्याही लोगोमध्ये, तर तो लोगो ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होतो. ओके. सिमिलरली सक्सेसफुल व्यवसाय कमी आहेत, पण मी अभ्यासाचा डेटा फेल्युअरचा बघितला, नापास कसे होतात ते बघितलं, म्हणजे पास होण्याचं सूत्र मिळेल. तर आता आपण व्हिजिटिंग कार्डवर येऊया. तर व्हिजिटिंग कार्डवर पण बरेचसे रिसर्च झालेले आहेत. तुम्हाला एक साधा उदाहरण सांगतो. व्हिजिटिंग कार्डमध्ये तुमचा लोगो कुठं प्रिंट व्हायला पाहिजे, तुमचं नाव कोणत्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे राईट लेफ्ट, जर आपण वास्तुशास्त्र समजा असं त्या भाषेत सांगायचं असेल, तर नॉर्थ ईस्टला काय पाहिजे किंवा ईस्टमध्ये काय पाहिजे व्हिजिटिंग कार्डमध्ये, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी मध्ये तुम्हाला एक साधा सोपा लोकांना आता कळेल की जे व्हिजिटिंग कार्ड 2-sided प्रिंट असतात, तुम्ही तो कस्टमरला दिला की तो कस्टमर यायला फार वेळ लागतो. बरोबर. त्याचा सबकॉन्शियस लॉजिक काय की तो टर्न करून बघायला वेळ लागतो. दॅट इज द लॉजिक. पण तो आपण असे आपल्याला असं वाटतं की व्हिजिटिंग कार्ड म्हणजे आपला एखादा पॅम्पलेट आहे जाहिरातीचा, आणि त्यावर एवढी माहिती लिहितात ते नाही लिहायला पाहिजे. मग कुठं तुमचं नाव पाहिजे, कलर कसा चूज करायला पाहिजे, काही लकी कलर्स असतात कोणत्या ठिकाणी टाकायला पाहिजे, लोगोचा साईज आणि तुमचं नाव याच्यात काय रेशो असायला पाहिजे, लोगोमध्ये गोल्डन रेशो काय असतो, हे जर तुम्ही उपाय केलेत ना, तुम्ही तो व्हिजिटिंग कार्ड लोकांना द्या, तुम्हाला परत रिटर्न कॉल येतील. म्हणजे अल्टिमेट आपला एम व्यवसाय वाढवणं आहे, आणि सोबतच बाकी स्टेशनरी पण त्याच्या कॉर्पोरेट पॅरलर व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा इन्व्हॉल्व, तुमची स्टेशनरी. आज आपण जगात कॉम्पिटिशन फक्त प्रॉडक्टच्या प्राईसमध्ये करत नाही आहे, आपण कॉम्पिटिशन आपल्या प्रेझेंटेशनवर पण करतोय. तर हे सगळे परफेक्ट असणं फार गरजेचं. सर अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे, खूप छान मार्गदर्शन तुम्ही प्रेक्षकांचं केलेलं आहे. त्यातले काही प्रेक्षक असेही असतील ज्यांना पुढे जाऊन कदाचित न्युमरोलॉजी शिकायची आहे किंवा ग्राफोलॉजी शिकायची आहे. सो तुमचे पुण्यामध्ये किंवा ऑनलाईन असे काही क्लासेस वगैरे आहेत का किंवा घेऊ शकताल का? ॲक्च्युअलमध्ये न्युमरोलॉजीमध्ये माझा फार रिसर्च झाला आहे. जगातल्या जेवढ्या टाईपच्या न्युमरोलॉजी आहे सगळ्या मी शिकलेल्या स्वतः, आणि शिकण्यापेक्षा माझा सगळ्यात मोठा गुरु अनुभव आहे. म्हणजे 20,000 लोकांचा डेटाबेस आहे. मी ज्यावेळेस डायव्होर्स या शब्दावर बोलतो, तर मी कोर्टातून 700 लोकांचे डायव्होर्स केसेसच्या डेट ऑफ बर्थ घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस मी गाडीचा नंबर बोलतो, तेव्हा माझ्याकडे 1200 गाडीचे नंबर आहेत ज्या कर्जबाजारी झालेले आहेत. तर रिसर्च बेस असा माझा एक कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये काही बेसिक ॲडव्हान्स असे लोकांना परत दुसरा कोर्स करा असं वगैरे काहीच नाही आहे. साधा सोपा जगातल्या जेवढ्या न्युमरोलॉजी आहेत त्याचा तो कोर्स आहे. त्या कोर्समध्ये टोटल 27 लेक्चर्स आहेत 40 तासाचे, टोटल 40 आवर्स. कोणताही विद्यार्थी जगातून कुठूनही त्या कोर्सला एनरोल करू शकतो. ऑनलाईन कोर्स आहे रेकॉर्डेड, आपला ॲप डाउनलोड केला की त्यामध्ये ते कोर्सेस आहेत. आणि तो शिकल्यानंतर तो स्वतः न्युमरोलॉजीची चांगली प्रॅक्टिस करून सेल्फ एम्प्लॉईड बनवू शकतो, मेनली गृहिणी लेडीज वगैरे. आणि मी कधी तो कोर्स कोणालाही देण्याच्या अगोदर त्याची डेट ऑफ बर्थ विचारतो, म्हणजे त्याला तो चांगला जमणार आहे का नाही हे पण मी बघतो. म्हणजे कोर्स तो विकायचा हा माझा हेतू नाही आहे.
त्याचे नोट्स आपण देतो, त्याचा सर्टिफिकेट पण देतो आणि त्यांना लाईफटाईम सपोर्ट, त्यांना काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकतात. आणि हा कोर्स पण तुम्ही करू शकता. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं, भविष्य बघणं ही अंधश्रद्धा नाही आहे. आपल्याला लाईफ सिंक्रनाइज करायची आहे. म्हणजे आपण म्हणतो मेहनत तुम्हाला आयुष्यात पुढे नक्कीच नेणार आहे, पण त्याला नशिबाची साथ फार गरजेची आहे. नशीब करेक्ट करणारा योग्य व्यक्ती तुम्हाला पाहिजे. मग तो करेक्ट कसा होईल? तुमची डेट ऑफ बर्थ तुमच्या हातात नाही, तुमच्या नावाची स्पेलिंग प्रॉपर पाहिजे. तुमच्या व्यवसायाला तुम्ही नाव देतायत त्याची स्पेलिंग प्रॉपर पाहिजे. तुमचा व्यवसायाचा लोगो योग्य पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर चांगला सिंक्रनाइज व्हायला पाहिजे. उद्या तुम्ही लग्न करताय तर तुमचा लाईफ पार्टनरचा नंबर आणि तुमचा नंबर जर अपोजिट असेल तर ज्या कारणासाठी लग्न केला होता, आज तुम्ही बघता की पुण्यासारख्या ठिकाणी दर महिन्यात 1000 डायव्होर्सचे केसेस फाईल होत आहेत. व्यवसायात पार्टनरशिप होताना फार आनंदात होते आणि नंतर ती ब्रेक होते, फायनान्शियल लॉस होतो. तर मी काय म्हणतो की जर एखादा शास्त्र आहे हा पण जो आपल्या जुन्या हजारो वर्षापासून आहे, त्याचा जर योग्य व्यक्ती गाईड करणारा असेल तर एक थोड्या रुपयात तुमचा मोठा लॉस तुम्ही टाळू शकता आणि तुमचं नशीब नक्कीच बदलू शकता. तर या सगळ्यासाठी तुम्ही मला तर संपर्क करू शकता. डेफिनेटली पेड कन्सल्टन्सी आहे. आणि सोबतच ज्यांना हे जमत नाही ते माझ्या यूट्यूब चॅनलवर जा, नवनीत क्रिएशन्सवर. त्यावर तुम्हाला 300 व्हिडिओज आहेत, उपाय आहेत. आणि मी जेव्हा पण लाईव्ह येतो तेव्हा बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल. इंस्टाग्राम नवनीत मानधनी सर्च करा, फेसबुकवर जावा किंवा यूट्यूबवर, सगळ्या ठिकाणी तुम्ही फॉलो करून तुमचे प्रश्न विचारा, मी नक्की सांगेल. आणि मेन पर्पज असा आहे की मी माझ्या आयुष्यात शून्यातून इथपर्यंत पोहोचलो आहे. माझी पण स्टोरी कधी तुम्हाला सांगेल. आणि मला जेव्हा आयुष्यात एक झटका बसला होता त्यावेळेस मी हा शास्त्र शिकायला सुरुवात केला, आजच्या 10 वर्ष अगोदर. अशा 14 विद्या शिकून मी जर माझं आयुष्य बदलू शकतो तर नक्कीच तुमचं पण बदलेल. तर मग आता कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे आणि प्रेक्षक या गोष्टीसाठी जास्ती उत्सुकता आहेत की आनंदाची बातमी आपण मगाशी जी सांगितली की आपण एक उपाय सांगणार आहात, तर तो कसा आहे आणि कधी करावा? दिवाळीचं पर्व चालू आहे, धनतेरस आणि नंतर आज दीपावली, उद्या वगैरे आपण पाडवा वगैरे सेलिब्रेट करतो. मी कोणत्याही गोष्टी प्रूव्हन सांगत असतो. तर एक फार सोपा असा 2 अक्षरी शब्द आहे, श्रीम. श्रीम 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 हा तुम्ही आत्ता दिवाळीपासून जोपर्यंत दिवाळीचा सगळा पर्व संपेल तोपर्यंत जास्तीत जास्त वेळेस त्याचा उच्चार करायचा आहे. माळा त्याची 108 जेवढ्या जास्त वेळेस करायला चालेल. आणि रोज सकाळी उठल्यानंतर तेवढंच बोलायचं आहे, श्रीम 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 श्रीम. त्यामुळे जेवढे पण फायनान्शियल प्रॉब्लेम तुम्हाला असतील ते दूर होतात. मी हे बऱ्याचशा लोकांना दिलेलं आहे हा, आणि मी स्वतः फॉलो करतो आणि मला पण त्याचा फार फायदा झालेला आहे. आणि आपले एवढे चांगले प्रेक्षक आहे तर आणखी एक त्यांना सांगतो की जनरली आपण दिवाळीच्या याच्यात आहोत तर या आपण सगळे त्यांना उपाय देतो आहे. तर आणखी एक ते उपाय करू शकतात की एक हिरवा कलरचा कापड घेऊन त्यामध्ये जर्दाळू जो फळ असतो तो ठेवायचा आणि तो शुक्रवारच्या दिवशी केलेला चालतो, दिवाळीच्या दिवशी चालतो. आणि त्याला एक गाठ बांधून लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल, ओम महालक्ष्मी नमः बोललं तरी चालेल, 108 वेळेस बोलून तो तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये ठेवला तरी धनवृद्धी होते. तर हे आपण दीपावळीच्या शुभेच्छा म्हणून लोकांना उपाय देतोय, ज्यात खर्च काही नाही आहे. जास्तीत जास्त उच्चार सुधरेल तुमचा आणि मॅक्सिमम तर फार काही होऊ शकतं. बर बर, धन्यवाद सर. खूप छान असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आज आणि आपली रेमेडी ही छान वाटली. अगदी सोपी आहे करण्यासाठी, मला खात्री आहे प्रेक्षकांनाही ती आवडली असणार आणि नक्कीच ही दिवाळीत ती केली जाणार आहे. आजची आपली चर्चा ही खूप छान झालेली आहे, मार्गदर्शनही झालेलं आहे. धन्यवाद सर, आपण आज स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली आणि शेवटचा उपायही खूप छान आणि सोपा दिलेला आहे. तर आजचा या कार्यक्रमाचा शेवट आपण इथेच करूयात. धन्यवाद. धन्यवाद.